वाटतं एक ऐतिहासिक काम आपण केलेलं आहे. आजपर्यंत साधारण 3 कोटी 11 लाख 63,241 टू बी प्रिसाइज, साधारण 3 कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. आज दिलेली मुदतवाढ आज संपत होती 2 फेब्रुवारीला, रात्री 11 वाजेपर्यंत हे सगळ्या सर्वेक्षणातली माहिती आपण ती आता सादर करतो, अपलोड करतो आहे. तर म्हणजे मला विभागीय आयुक्त, माननीय सर्व जिल्हाधिकारी, महसूल, ग्रामीण विकास किंवा अन्य सर्व यंत्रणेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मला अभिनंदन करायचं आहे की जीवापाड मेहनत सगळ्यांनी घेतली, सगळ्याच विभागाच्या लोकांनी आपल्यापर्यंत योगदान दिलं, त्यात एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढं सर्वेक्षण होणं शक्य नव्हतं. मी तर म्हणजे यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री राजेदादा आहेत, यांनासुद्धा धन्यवाद देईल की कारण मला वाटतं सरकारच्या प्रयत्नानं आज एवढी संख्येनं आपण सर्वेक्षण करू शकतो. मला खात्री आहे की या सर्वेक्षणाचा लाभ मला वाटतं उद्याच्या आरक्षण मिळवून देण्याकरता निश्चितपणे सहाय्यभूत ठरेल असा मला व्यक्तिशः विश्वास आहे. आता खरं म्हणजे ज्यांनी आपलं सगळं अस्तित्व गमावलेलं आहे त्यांनी कोकणामध्ये किती दौरे केले, कारण मुख्यमंत्री असताना ज्यावेळी ते कोकणात गेले त्यावेळी ज्या काही वल्गना त्यांनी केल्या, म्हणजे कोकणातील लोकांच्या तोंडाचं पाणी पुसण्याचं काम केलंय. आता तुम्ही भाषणं जर त्याची ऐकली तुम्ही काय देणार कोकणाला, शिव्या, व्यक्तिद्वेष, अतिशय लोकांची निंदा करणारी भाषणं तुम्ही करतायत, त्यातून कोकणाचा विकास होणार आहे का? मला वाटतं आम्ही कोकणाकरता काय कार्यक्रम देऊ शकतो असं एकही ठोस उपाययोजना आम्ही करणार आहोत असं कुठलाही सुतोवाच त्यांच्या भाषणात दिसत नाही. द्वेष एवढा मत्सर त्यांच्या मनात भरलेला आहे, सत्ता गेल्याचं गमावल्याचं वैफल्य आहे. तर म्हणजे तुम्ही विचार गमावला आहे, हिंदुत्वाचा विचाराची काय सोडली विचार गमावला आहे, तुमच्या असणारा पक्षही गमावला जो सध्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आश्वासन उभा केला होता, तर तुम्ही आणि सगळ्यात मग तुमचे आमदारही तुम्हाला आमदारही गमावले. मला वाटतं हा फक्त कोकणाचा दौरा हा फक्त एक नौटंकी आहे, सगळं आता आपलं अस्तित्व संपलेलं आहे की त्यामध्ये कुठंतरी लोकांसमोर जाण्याची धडपड आहे. स्थानिक निवडणुका आहेत त्या, काय म्हणतो अनेक वर्ष त्या सोसायटीच्या निवडणूक होतात, कामगार ठरवतात काय करायचं. उद्धव ठाकरेंनी कुठेतरी एनडीए आणि भाजपला आव्हान दिलं आहे, त्यांनी म्हटलंय की 400 जागा तुम्ही कशा निवडून आणता मी बघतो. म्हणून मी म्हटलं की ज्यांनी विचार गमावला, पक्ष गमावला, आमदार गमावलेत, कारण अगोदर तुमचं उरलं अस्तित्व जे आहे ते कसं टिकवून याची काळजी करा. देशाची काळजी करण्यामध्ये विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब समर्थ आहेत आणि देशातल्या जनतेने ठरवलं आहे आपकी बार 400 पार. दुसरीकडे उद्धव ठाकरे असे म्हटले की आमच्या लोकांवर सध्या कारवाई केली जाते, आता तुमच्याकडे जी लोक आलेली आहे त्यांचा आम्ही लवकरच भांडा करतो. कारण तुम्हाला सगळं स्वातंत्र्य ना काय करायचं, तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे, भांडाफोड करा, आणखीन काय करायचं ते करा. तुमचं मात्र सगळं आता फुटलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आता तुम्ही चिंता आहे, कोणी जनता करायला तयार नाही, पक्षाचे कार्यकर्ते करायला तयार नाही, त्यामुळे ही फक्त एक स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी रोज काही ना काही वैफल्यग्रस्त होऊन विधानं करतात. मला वाटतं ते काम जे संजय राऊत करत होते ते आता मला वाटतं तो वारसा उद्धवनी आता चालवायला घेतलेला आहे. इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा सहभाग होईल अशी चर्चा सुरू असताना आंबेडकर म्हणतात की इंडिया आघाडी माझ्यामध्ये राहिलीच नाही. मुळातच इंडिया आघाडीचं अस्तित्व संपलेलं आहे, नितीश कुमार बाहेर पडलेत, ममता बॅनर्जी त्याला संमती द्यायला तयार नाही, अजून वेगळ्या राज्यामध्ये वेगळे मतप्रवाह आहेत. मला वाटतं इंडियाचं नाव आता
काय बदनाम करतात कळत नाही, कुठल्या प्रकारची आघाडी नाही, त्यात आताच बिघाडी झालेली आहे. नेतृत्व करण्याची क्षमता त्या आघाडीमध्ये एका नेत्याकडे राहिली नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.